ಅಚ್ಚನ ಹತ್ರ ತಪ್ಪಿಡು ಇಲ್ಲ ಅವರ ಮೆಂಬರ್ ಐತೆ ಅಚ್ಚತ್ರ ಪ್ರೈಮರಿ ಅಮೈನ್ 12th ಐ ಸೆಕೆಂಡರಿ ಅಮೈನ್ 13th ಐ ಟರ್ಷರಿ ಅಮೈನ್ ಪ್ರೈಮರಿ ಅಮೈನ್ ಸೆಕೆಂಡರಿ ಅಮೈನ್ ಟರ್ಷರಿ ಅಮೈನ್ ಪುನಃ ಫಂಕ್ಷನಲ್ ಗ್ರೂಪ್ ರಿಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್ ಐ ಬಾಂಡ್ NH2 ಪುನಃ ಬಾಂಡ್ NH आणि बॉन्ड एल आता याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात आला असेल तुमच्या एक एक हायड्रोजन आयटम मी फंक्शनल ग्रुप मधला रिमूव्ह केला त्याला बॉन्ड एनएच टू असेल तर त्याला बोलायचं प्रायमरी अमाइन त्याच्यातला एक हायड्रोजन आयटम कमी केला त्याच्या जागी पुन्हा मी बॉन्ड रिप्रेझेंट केला कारण मी याला आर आता जोडून तुम्हाला एक्झाम्पल बनवून दाखवणार आहे एनएच तयार केला त्याला बोलायचं सेकंडरी अमाइन पुन्हा राहिलेला पण याची रिमूव्ह केला त्याला बोलायचं टर्शियरी अमाइन प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शियरी अमाइन क्लियर आता याचं एक्झाम्पल टाकताना मी आर ग्रुप टाकणार आहे CH3NH2 बरोबर पुन्हा दोन्ही साईडला दोन बॉन्ड आहेत म्हणजे दोन्ही साईडला मी आर घेऊ शकते त्यामुळे एक CH3 टाकला आता तिन्ही साईडला ही आर आहेत बॉन्ड आहेत म्हणजे तिन्ही साईडला मी तीन आणखी ग्रुप घेऊ शकते आता याचं नवीन लेक्चर असेल हा मिथिल ग्रुप आहे त्यामुळं मिथिल अमाइन पहिला आता याच्यामध्ये दोन्ही साईडला दोन आहेत म्हणजे काय येणार डायमिथिल अमाइन तिन्ही साईडला तीन आहेत त्यामुळं ट्राय मिथिल अमाइन ही एक स्पेशल फॅमिली आहे त्यांचा आपल्याला एक अख्खा चॅप्टर स्टडी करायचा आहे आता फक्त बॉन्ड एनएच टू असेल प्रायमरी अमाइन बोलायचं अजून एक हायड्रोजन आयटम कमी करायचं त्याला बॉन्ड द्यायचा एनएच होईल सेकंड अमाइन पुन्हा अजून एक हायड्रोजन कमी करायचं ओनली नायट्रोजन आयटम राहील त्याला काय बोलायचं टर्शियरी अमाइन एक्झाम्पलमध्ये बॉन्डला प्रत्येक मी आर ग्रुपमध्ये दिलं मिथिल अमाइन दोन अल्किल ग्रुप आहेत दोन मिथिल ग्रुप आहेत डायमिथिल अमाइन तीन मिथिल ग्रुप आहेत ट्रायमिथिल अमाइन क्लियर पुढं 14th फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यातला अल्डेहाइड आणि 15th आहे कीटोन हे अल्डेहाइड आणि कीटोन हे दोन्हीचे दोन्ही भाऊ आहेत आता ह्याच्यात रिप्रेझेंट करताना काय केलं बघा कार्बोनिल कंपाऊंड असं बोललं जातं त्यांना त्यांच्याकडे स्पेशल फॅमिली इथून खालचे सगळे मेंबर आपण ते स्टडी करणार आहे तर या साईडला एक बॉन्ड आणि या साईडला हायड्रोजन आयटम म्हणजे एक साईडला बॉन्ड तसाच राहील एक साईडला जर हायड्रोजन आयटम प्रेझेंट असेल आणि पुन्हा याचं स्पेशल रिप्रेझेंटेशन परत आपल्याला असंही बघता येईल सगळं मी पुन्हा ब्रॅकेटमध्ये वगैरे द्यायचं आहे आर बॉन्ड सी एच ओ असंही दिलं तर चालेल डिटेलमध्ये पाठवून स्ट्रक्चर दिले सी डबल बॉन्ड ओ आणि बाजूला एच त्याला बोललं होतं अल्डेहाइड आणि एक्झाम्पल आहे याच्यातलं CH3 सी डबल बॉन्ड ओ एच आणि याचं नेम आहे बनो ॲसेटा अल्डेहाइड आता नोमेनक्लेचरचा फॅक्टर फक्त असं जस्ट बघत या त्याच्यामध्ये आता डिटेलमध्ये मी काय नाही सांगत आहे स्ट्रक्चर फक्त बघत जाणार आहे ना अल्डेहाइड किटो मी काय म्हटलं होतं भवो आहे का म्हटलं होतं असं कारण आता याच्यात दुसरा मेंबर जो येतो ना त्याचा त्या बाजूचा एच जो आहे तो रिमूव्ह करायचा म्हणजे पहिल्याला एक साईडला हायड्रोजन आयटम राहणार दुसऱ्याला दोन हायड्रोजन आयटम रिमूव्ह होणार अल्डेहाइड किटो झालं पुन्हा हाही रिप्रेझेंट करायचा असेल तरी तुम्ही डायरेक्टली हा असा रिप्रेझेंट करू शकता याच्यासारखं पाहिजे असेल सेंटरलाच फक्त कार्बोनिल ग्रुप असेल CO एक्झाम्पल आहे त्याच्यातलं बघू CH3 सी डबल बॉन्ड ओ बरोबर आणि या बाजूला एक CH3 दोन मिथिल ग्रुप आहेत त्यामुळे सरळ सरळ म्हणू शकतोय डाय मिथिल आणि नेम काय येणार किटो शेवटी वर्ड काय येणार किटो इथं सारखं सेम आहे डाय मिथिल किटो ना त्याच्यानंतर यांचाच फॅमिलीअर मेंबर आहे कार्बोक्झिलिक ॲसिड सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला हे ऐकून माहिती असेल आता याच्यात सी डबल बॉन्ड तसाच राहणार आणि फक्त आता एच होता किटोनला काढू टाकला आणि आता काय आणायचा ओ एच आणायचा याच्या जागी काय ठेवायचं आता ओ एच पुन्हा याचंही रिप्रेझेंटेशन देता येते असे हा रिप्रेझेंट केला जातो बॉन्ड COOH असाही रिप्रेझेंट केला जातो पुन्हा याच्यातलं एक्झाम्पल CH3 सी डबल बॉन्ड ओ ओ एच मी हे सगळे मिथिल ग्रुपला रिप्लेस करायला लागेल त्यामुळे व्यवस्थित बघा आणि याचं नेम आहे बाळगो ॲसिटिक ॲसिड हा एक मेंबर आपल्याला बऱ्याच वेळेला आलेला आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हिनेगर जे आपला प्रिझर्वेटिव्ह मीडियम म्हणून यूज केला जातो त्याच्यानंतर पुढं 17th आहे याचा भाऊ नेम आहे त्याचं इस्टर ही जोडी आणि ही जोडी आता काय करायचं बघा सी डबल बॉन्ड ओ काय असं राहणार आणि याच्यातला ऑक्सिजन आयटम फक्त राहणार हायड्रोजन आयटम रिमूव्ह होणार त्याच्या जागी काय येणार बॉन्ड येणार
आणि हे पण रिप्रेझेंट करताना असं रिप्रेझेंट करू शकताय सी ओ ओ बरोबर आणि पुढे काय शिकत राहणार पॉट म्हणजे वरचं किटोन आहे हे इस्टर आहे सी ओ किटोन सी ओ ओ इस्टर सी ओ ओ एच ऍसिड सी एच ओ एलेट आता ह्यांच्या जोड्या तुम्ही लावू शकताय एकदम तुमच्या बरोबर हे मग हो हे दोघं हो सेम पुन्हा एक्झाम्पलमध्ये पण सी एच थ्री सी डबल ओ ओ आणि त्याच्या पुढे आता काय ना सी एच थ्री नेम आहे याचं म्हणून मिथिल ॲसिडेट कारण ॲसिडिक ॲसिड ग्रुप आहे तर मग हा ॲसिडेट झाला हा पूर्ण दोन कार्बन ॲटम आणि हा मिथिल ग्रुप सेपरेट आहे मिथिल ॲसिडेट असं त्याचं नॉमिनेशन आहे त्याच्यानंतरचा 18 फंक्शनल ग्रुप आहे अमाइन प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन जसं अमाइन होतं ना तसं तर याची पण फॅक्टर आहे याला अमाइन पण बोलतात किंवा प्रायमरी अमाइन ते पण लिहून घ्या बोलतात प्रायमरी अमाइन आता ही कशी रिप्रेझेंट करतो आता पुन्हा याचा जो बोलायला काय हरकत नाही सी डबल वन ओ एन एच टू ओके इथं ओनली एन एच टू अमाइन सी डबल वन ओ एन एच टू अमाइन हे स्पेलिंग व्यवस्थित बघा हे अमाइन आहे हे अमाइड आहे अमाइन असेल बॉन्ड एन एच टू अमाइन असेल सी डबल बॉन्ड ओ एन एच लक्षात आलं हे अतिशय महत्त्वाचं आहे हे तिन्ही मेंबर कसे हे तिन्ही मेंबर आहेत एकत्र मुद्दा मी दिला आहे मध्ये मी परत काही टाकलं कारण तिथं बॉन्ड एन एच टू आहे तिथं बॉन्ड सी ओ एन एच टू आहे समजलं आता पुन्हा हाही रिप्रेझेंट करताना असं रिप्रेझेंट करतात सी ओ एन एच टू असं याचं पण जनरल रिप्रेझेंटेशन येतं आहे पाहिजे असेल तर ते पण लिहू शकताय पुन्हा एक्झाम्पल टाकताना सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि एन एच टू बरोबर आता याचं जे नॉमेनक्लेचर आहे तो ॲसेटामाइन हे दोन कार्बन ॲटम त्याच्यावरून काय फोटलं जातं ॲसेटामाइन पुढं सेकंडरी अमाइन त्याचं रिप्रेझेंटेशन आहे सी डबल बॉन्ड ओ एन एच त्याच्यातला एक हायड्रोजन ॲटम कमी करायचा त्याच्या जागी काय द्यायचा बॉन्ड पुन्हा इथे एक पाहिजे असेल तर रिप्रेझेंट करू शकताय बॉन्ड सी ओ एन एच पुढे एक काय ना बॉन्ड चला एक्झाम्पल टाकताना पुन्हा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एन हा एन एच आहे असा आणि त्याच्या पुढं समजा मी अजून एक आर टाकला मिथिल त्यामुळे आता याचं नॉमेंटेशन शिफ्ट कसं येणार नायट्रोजनला डायरेक्ट मिथिल आहे त्यामुळे याचं नॉमेंटेशन थोडंसं वेगळं येतं एन मिथिल ॲसेटा हा पाठिंबाचा पूर्ण ॲसेटा अमाइड राहिला आणि एन मिथिल नायट्रोजनला डायरेक्ट मिथिल ते नॉमेंटेशन म्हणून मी घेणार आहे तसं आता काय कळालं ना इथनं पूर्ण नॉमेंटेशन आहे असं त्याच्यानंतर टर्शरी मेंबर आहे पुन्हा सी डबल बॉन्ड ओ आहे असा आता एक नायट्रोजनचा राहिला आणि नंबर रिमूव्ह करायचा आणि यावरचा गुन्हा बॉन्ड होता अजून एक हायड्रोजन रिमूव्ह केला अजून एक बॉन्ड आला पुन्हा हेही रिप्रेझेंट करायचं असेल तर रिप्रेझेंट करू शकताय बॉन्ड सी ओ एन त्याला फक्त दोन बॉन्ड पुन्हा एक्झाम्पल काय येणार सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एन या बाजूला एक सी एच थ्री जुना आणि हा एच काढला त्याच्या जागी अजून एक सी एच थ्री टाकला तर मी त्याच्यामध्ये कसं होणार एन कॉमा एन बरोबर आणि होणार कसं डाय मिथिल नॉमेंटेशनचा पार्ट आपण म्हणून डिटेलमध्ये स्टडी करणार आहे आता फक्त जस्ट एक्झाम्पल बरोबर फक्त बघायचं करायचं दिले त्याच्यानंतर 21 आहे ऍसिड क्लोराईड ऍसिड क्लोराईड रिप्रेझेंटेड बाय सी डबल बॉन्ड ओ सी एल आता ह्या बाजूचं सगळंच रिमूव्ह केलं त्याच्या जागी काय टाकला क्लोरीन टाकला पुन्हा याचं रिप्रेझेंटेशन पण देऊ शकताय सी ओ सी एल असं याला बोलतात एक्झाम्पल जे आहे ते सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एल आणि याचं नेम आहे ॲसेटिल क्लोराईड त्याच्यानंतरचा पुढचा फंक्शनल ग्रुप आहे 22 ॲसिड अनहायड्राइड रिप्रेझेंटेड बाय सी डबल बॉन्ड ओ मध्ये ओ पुन्हा सी डबल बॉन्ड ओ आणि बॉट दोन सी ओ सी ऑक्सिजन जॉईंट करायचं हे पण लिहायचं असेल ते लिहू शकताय सी ओ बॉन्ड ओ सी ओ बॉन्ड एक्झाम्पल येते सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री आणि याचं नेम आहे बघू ॲसेटिक अनहायड्राइड
फिनॉल सारख एक्झाम्पल हाय फ्लेवर आणि हाय फ्लेवर एक एकच एक्झाम्पल त्यांची फॅमिली नाही आहे हे दोन मेंबर नेहमी आपल्याला रिॲक्शनसाठी लागतात. आणि शेवटचं आहे काय फंक्शनल ग्रुप 23 सल्फॉनिक ॲसिड. हा एक अतिशय महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप आहे. हा एक सिंगल मेंबर आहे. याच्यामध्ये तुम्ही अरेन ग्रुप पण ठेवू शकताय ना की तो ग्रुप ठेवू शकताय SO3H. आणि एक्झाम्पल येणार समजा आपण बेंझिन ठेवला C6H5SO3H आणि नेम आहे याचं बेंझिन सल्फॉनिक ॲसिड. बेंझिन सल्फॉनिक ॲसिड आता लिहिताना फक्त कसं आहे SO3H बरोबर सल्फॉनिक ॲसिड C6H5SO3H बेंझिन सल्फॉनिक ॲसिड समजलं. इथं फंक्शनल ग्रुपची सेरीज जी आहे ती संपते. आता तयारी करताना काय करा तुम्ही मगाशी घेतले ते 10 मेंबर म्हणजे मागच्या लेक्चरचे 10 मेंबर जे आहेत ते 10 मेंबर ते एका टप्प्यात कम्प्लीट करा. आणि इथंपर्यंतचे पुढचे जे 7 मेंबर आहेत ते एका टप्प्यात कम्प्लीट करा. आणि जे 23 पर्यंतचे आहेत ते करा. जे 3 पार्टमध्ये डिवाईड करून जर तुम्ही तयारी करू शकता नसेल तर ही त्या फॅमिली इथून शेवटपर्यंत डायरेक्ट तयार केल्याचं चालतं कारण अगदी सलगच आहे. आणि आता मात्र हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड फंक्शनल ग्रुप आहेत त्यामुळे तयारी करताना थोडंसं व्यवस्थित तयारी करावं लागून 5 वेळा नाही 10 वेळा नाही 20-25 वेळा लिहून बघा. आणि हे कंपल्सरी आलं पाहिजे कारण याच्यात ना आपल्याला कारण आता एखादं कंपाऊंड असेल समजा की आता मगासारखंच एखादं एक्झाम्पल आहे समजा CH3CH2COH आहे तर आपल्याला लगेच ओळखता आलं पाहिजे हां त्याच्यात COH आहे म्हणजे त्याला काय म्हणायचं तर त्याला काय म्हणायचं कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर पटकन आपल्याला सांगता आलं पाहिजे तो ॲसिड मेंबर आहे. समजा एखादा एक्झाम्पल असा आहे CH3COCH3 लगेच ओळखता आलं पाहिजे त्याला किटून बोललं पाहिजे. समजा आपल्याकडे एक्झाम्पल आहे CH3CHO दिसला म्हटलं की लगेच आपल्याला अलर्ट सांगता आलं पाहिजे. समजा एक्झाम्पल आहे CH3COCL दिसला की आपल्याला तो ॲसिड क्लोराईड सांगता आलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पलमध्ये फंक्शनल ग्रुप दिसला की आपल्याला त्याचं नेम आलं पाहिजे बघा एवढी तयारी व्हायला पाहिजे. तुम्ही कसंही करा पाठ करा 10-15 वेळा लिहून बघा स्ट्रक्चर सगळे रिप्रेझेंट करता आले पाहिजे कंपल्सरी व्यवस्थित ड्रॉ करता आले पाहिजे व्यवस्थित लिहिता आले पाहिजे आणि बॉन्डिंग फॅक्टर व्यवस्थित क्लिअर झाला पाहिजे समजलं काही शंका आहे का बघा. हे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल फंक्शनल ग्रुपवर मात्र टोटल 23 क्लास आहेत. मग आता मला सांगा मगाशी मी सुरुवात करताना सांगितलं एक्झाम्पल बरोबर आहे का आत्ता कंपाऊंड डिटेलमध्येच हिस्ट्री मिळते तुमचं स्ट्रेट आणि क्लोजर त्यांचा फॅक्टरच राहत नाही कारण एक्झाम्पल समोर दिसलं की आपण त्याच्या आधी पहिल्यांदा फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करायचा. आयडेंटिफाय केल्यानंतर हे क्लिअर होणार की हां मग त्याचं नेम येणार. आता मी याच्यावर जो होमवर्क तो देणार त्याच्यामध्ये 15-20 एक्झाम्पल देणार आणि त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगणार. पाठ आयडेंटिफाय करता आले प्रश्नच मिळणार. जोपर्यंत ते फास्ट येणार नाही तोपर्यंत मला थोडंसं मिसकळीत अडकळीत असं थोडंसं होणार. त्यामुळं ज्या पॉईंटला व्यवस्थित तयारी करा समजलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करा.